हॅलो दोन्ही संघानं हा मॅच मात्र डू ऑर डाय स्थितीत आहे, कारण दोन्ही संघ लीग स्पर्धेतले एक एक सामने मात्र जिंकलेले आहेत. गोदावरी रिव्हर एंड करून मारा करतोय पहिला चेंडू, मोठा फटका, फक्त दिशा दिले जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार, सिद्धेशच्या बॅट मधून निघालेला चौकार. याच प्रीमियर लीगची सुरुवात काल सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई सौ निलिमा धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. ताईंनी सांगितलं होतं, जर आपल्या सगळ्यांना एकत्र ठेवायचं असेल तर एकत्र राहा, एक संघटित व्हा आणि त्याच्यातून मात्र जनसामान्यांचा विकास करा. या गोष्टी मात्र हा कान मात्र तमाम सर्व ग्रामपंचायत भाषेने काल ताईन दिला. आजच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त या तालुक्याचे भाग्य विधाते यांची रॉयल एंट्री मात्र सन्माननीय धैर्यशील दादा पाटील साहेब यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा मात्र या ग्रामपंचायत सेक्शन मध्ये एक वेगळी सुवर्ण हस्ताक्षराने लिहिली जाणार ही स्पर्धा मात्र नक्कीच ठरू शकते. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. कॉट बिहाइंड लीडिंग एज लागली जाते, वन हँड गॅदर कॅश, रमेश टाकोल कॅश पकडतो आणि फलंदाज जातोय बॅक टू द पॅव्हिलियन. सरळ हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु लीडिंग एज लागली जाते कॉट बिहाइंड आणि रमेश ठाकूर मात्र पुरेपूर अनुभवाचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन संघाची धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक विकेटच्या मोबदल्यामध्ये पाच धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2023 फर्स्ट एडिशन. ओरपीच डिलिव्हरी टाकली होती, चेंडू खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाव्याने भर पडली जाते, दोन धाव्याने भर पडली जाते त्या आणि दोन धाव्याने संघ जाऊन पोहोचते सात या अंकावरती. 26 फेब्रुवारी आज स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे नक्कीच या पुण्यतिथीच्या निमित्तानेच तमाम सर्व ग्रामपंचायती भाषेकडून त्यांना विनम्र अभिवादन असणार आहे. सिंगल डबल रोटेशन आपल्याला पाहायला मिळतात, कॅल्क्युलेट इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण प्रत्येक कारण ज्यावेळी मर्यादित टेनिस क्रिकेट सचे सामने तुम्ही खेळत असता जर कॅल्क्युलेट इनिंग जर तुम्ही खेळलात सिंगल डबल चौकार षटकार तर नक्की तुमच्या माध्यमातून चांगला स्कोर मात्र तुमच्या संघासाठी तुम्ही सेट करू शकता. तो स्कोर मात्र सेट करत असताना सिद्धेश सरळ सन्मान केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, फील्ड केली जाते, एका धाव्याने भर पडली जाते. या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूंना धन्यवाद. वैकुंठ शेठ आपण या स्पर्धेला उपस्थित दाखवलेत. हॅलो नाव सांगण्यासाठी खेळाडू बारावा प्रतिनिधी का येत नाही हा मोठा एक प्रश्न असणार आहे. लक्षात घ्या ऑनलाईन स्कोरिंग आहे युट्यूब लाईव्हला, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव याची अपडेट होणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक बॉलर्स नेम याची अपडेट होणं असणार आहे, त्यामुळे ही अपडेट मात्र व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूचं नाव मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात घ्या जर पेनल्टी हवी असेल तर मग तो कॅप्टननी तो निर्णय घ्यायचा आहे.
वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून अशा सूचना कमेंट्स करणे चुकीचं ठरतं कधी कधी. एखादी गोष्ट एकदा समजली तर ती त्या गोष्टीला तितकंच महत्व असतं. तर बॅच कट बोलतोय जिथे सामना रंगला जातोय. बॅक्स इलेव्हन विपक्ष कालका इलेव्हन कालका इलेव्हन संघ दोन्ही संघांमध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य थोरवे उर्फ लल्ला और लल्ला अक्सर हल्ला करताय. पुढचं षटक हाताळतो तो आमिर इंदुलकर. हा सुद्धा खेळाडू खूप जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप गुणवत्ता आहे. त्यामुळे या क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळी तुम्ही शॉर्ट शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पॉइंटच्या रिझर मध्ये हा चेंडू फील्ड केला जातो, एका धाव्याने भर पडली जाते, एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 या अंकावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक मात्र कोणाच्या नावावर लागली असेल तर ते आमिर इंदुलकर याच्या नावावरती लागलेली आहे. त्यामुळे नक्कीच आमिरचं होप्स मात्र, आमिरचं मनोधैर्य मात्र ही लीग स्पर्धा खेळत असताना वाढलेला असणार आहे. त्यामुळे आमिर मात्र चांगला रोल साकारताना. अक्रॉस द लाईन बल्ला लल्ला ने बल्ले के ऊपर हल्ला कर दिया और ये गेंद जाती हुई सीधी डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग के रीजन में बाउंड्री की तरफ चारण. हॅलो दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. त्या मॅक्स इलेव्हन संघाच्या पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू खेळला जातोय, कॅच आणि हाव कॅच मात्र पकडला जातो, रनिंग हँड कॅच मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसरी विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो तिसरी विकेट जाते. त्यामुळे नक्कीच या मॅच मध्ये मात्र दोन्ही संघांना ही मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघांनी मॅच डू ऑर डाई स्थितीत आहे. त्यामुळे या लीग स्पर्धेतलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वाखरू ग्रामपंचायतीचे आमचे प्रसिद्ध उद्योजक शिवाजी मोरे साहेब यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मानपूर्वक या व्यासपीठाकडे मार्गस्थ व्हायचंय, आसनस्थ व्हायचंय. तर मॅच कडे बोलतोय. आणि अक्रॉस द लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि लगातार दुसरी हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन होत आहेत आमिर इंदुलकर साठी. लक्षात घ्या, कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक आणि आजच्या दिवसामध्ये लगातार दुसरी हॅट्रिक ची नोंद मात्र आमिरच्या नावावरती लागली जाते. हा एक वेगळा इतिहास मात्र या वाकरू ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकाच खेळाडूच्या नावावरती लगातार बॅक टू बॅक दुसऱ्या दिवशी दुसरी हॅट्रिक लागली जाते. हॅलो, थँक्यू डीजे. 12 खेळाडू का पाठवत नाही आपण? मित्रांनो 12 खेळाडू पाठव पहिला.
आणि ते नाव कळत नाही आम्हाला इकडे. ओरिजिनल मॅच टीमचा बारा खेळाडू कळकाई इलेव्हन टीमचा बारावा खेळाडू कळकाई इलेव्हन टीमचा बारावा खेळाडू आहे मॅक्स ओरिजिनल मॅक्स इलेव्हन टीमचा बारावा खेळाडू आपण यायचे राहुल स्ट्राइक वरती आहे सुंदर ऐकलं लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि चेंडूची कोणती मुलाखत झाली नाहीये चेंडू डॉट निघून जातोय थोडासा बटन दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वर टोटल 14 धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर. हा दोन षटकांच्या खेळाच्या समाप्त्यानंतर 3-14 अशी धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वर. ओरिजिनल मॅक्स इलेव्हन दरम्यान कळकाई इलेव्हन कळकाई इलेव्हन दरम्यान ओरिजिनल मॅक्स याच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. फलंदाजी मार्कर जर आपण विचार केला हा ओरिजिनल मॅच मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. 3-5 धावसंख्या झाली ती 14 दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला 12 चेंडू अजून बाकी आहेत. रखरखत ऊन आहे रखरखत त्या उन्हामध्ये दोन्ही पंचांचं मी नक्की स्वागत करणार. प्रशांतजी बांदुडेकर सर त्याच्यासोबत आमचे अक्षय जाधव सर या दोन्ही पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे तिसरे पंच राजीव पाटील या तिन्ही पंचांचं वाकरोळ ग्रामपंचायत प्रीमियर यांच्या माध्यमातून सरचे स्वागत करणार. कारण हे रखरखत उन्हा आहे गगा आणि या रखरखत्या उन्हामध्ये दिवसभर उभं राहून पंतांची भूमिका पार पाडणे म्हणजे मित्रांनो सोपी गोष्ट नाहीये. तर कठीण कामाला सोपं करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ते हे तिन्ही पंच अक्षय जाधव प्रशांतजी बांदोडेकर सर आणि त्याच्यासोबत आमच्या पेन विभागाचा एक नामवंत गुणवंत पंच राजू पाटील. 3-5 धावसंख्या 14 तिसरं षटक हाताळतो गोलंदाज होल्ड इज गोल्ड जुनं ते सुनं रमेश ढाकवाळ. विश्वास जी एरंगर यांच्या माध्यमातून रमेश ढाकवाळ प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. सन्माननीय दरेशील मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि वाकरू ग्रामपंचायतचे माजी सरपंच मधुकरजी अण्णा पाटील साहेब यांचं आगमन. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका बसला लटकला जाणार पहिलाच विकेट प्राप्त करतो रमेश ढाकवाळ. आणि विश्वाजी एरंगर साहेब तुमचं 200 रुपयाचे कॅश प्राइज अमान करे ठरलं. रमेश ढाकवाळ ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आणि 200 रुपये सुद्धा रमेश ढाकवाळ यांच्या नावावर डीजे. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. सन्माननीय मधुकरजी अण्णा पाटील यांचं आगमन झालंय या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले त्यांचं ते आयोजक सुद्धा आहेत परंतु येणारे प्रत्येक जी ज्येष्ठ मंडळी आहे ते आमच्यासाठी पाहुणे असणार आहे. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे तर प्रेक्षक वर्ग हे आमचे मायबाप आहेत त्यांना कसं विसरून चालेल त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय या गुरुग्राम पंचायत वाकरूळ प्रीमियर लीग मध्ये. रमेश ढाकवाळ हा ढाण्या वाघ आहे आमच्या वाकरूळचा रमेशजी ढाकवाळ पहिल्या चेंडूला पहिलीच विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर फलंदाज मार्कवर पाहायला मिळतोय राहुल. चेंडू सरळ बॅटवर की पॅडवर हातळलाय परंतु एकदा मात्र नक्कीच मिळतो लेग बायचा इशारा प्रशांतजी बांदोडेकर साहेब आमच्याकडे करतात आणि सांगतात चेंडू हा पॅडवर आदळला लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 अंकावर 15 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. हा रमेशजी साजेकर याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. विशाल गायकर यांनी कॅच पकडली त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज रमेशजी साजेकर यांच्याकडून दिलेत त्यांचं सुद्धा गोड कौतुक असणार ते मालक आहेत. हा विश्वाजी एरंकर साहेब यांच्या माध्यमातून रमेशजी ढाकवाळ यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज एकूण टोटल 400 झाले. म्हणजे बघा हे रमेशजी ढाकवाळ यांच्यावर प्रेम आहे.
400 रुपयाचा बाणकरी ठरलाय, परंतु काय गोलंदाजी करतोय ह्या मैदानामध्ये। चार बाद धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर, आणि अजून एक विकेट प्राप्त करा आणि रोख गांधीजी करीत कडक नोट 500 रुपयाची घेऊन जा। मॅक्स विकेट मात्र प्राप्त केली जाते आणि 500 रुपये मात्र रमेशजी ढाकवळ्याला पूर्ण होत आहेत। 500 पूर्ण झालेत बघा, 500 रुपये पूर्ण झाले रमेशजी ढाकवळसाठी। म्हणजे विश्वाजी एरंगर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलं होतं। काय सुरेख गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते रमेशजी ढाकवळे यांची। थँक्यू डीजे। ओरिजिनल मॅचचा 12 खेळाडू संकेत नवीन फलंदाज येतोय, परंतु 12 खेळाडू कंपल्सरी अनिवार्य असणार आहे। आपण 12 खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे। व्हॉट इज गोल्ड, जुनं ते सोनं, आणि सोन्याचा भाव रमेशजी ढाकवळ यांचा सुद्धा भाव वाढलाय, कारण त्यांना 500 रुपये मिळाले आहेत। अंधवे हॅट्रिक, परंतु हॅट्रिक चुकली जाते, परंतु काही हरकत नाही आहे। परंतु सुर्रक गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते रमेशजी ढाकवळ यांच्याकडून। षडक चालू आहे, षडक क्रमांक 3, आणि धावा झाल्यात फक्त स्कोर कार्डवर 15 धावसंख्या झाल्या। तिसरं षडक प्रगतीपथावर चालू आहे। सहा बाद काळकाई 11 टीमचा गोलंदाज, काय सुर्रक भन्नाट गोलंदाजी करतोय रमेशजी ढाकवळ। अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन मैदानामध्ये मात्र रमेशजी ढाकवळ उतरताना गोलंदाजी मार्गवर आपण पाहत आहात, कारण एक सुर्रक गोलंदाजी कशी करायची हे रमेशजी ढाकवळ यांना पूर्णपणे माहिती आहे। एवढा वर्षाचा अनुभव आहे, भूतकाळ त्यांनी बराचसा गाजवलाय, अनेक मैदान त्यांच्या नावावर, अनेक गोलंदाजच्या मार्गवर, अनेक ट्रॉफ्या त्यांच्या नावावर। असा रमेशजी ढाकवळ बघा, असला ऑन डिलिव्हरी, चेंज ऑफ द पेस विथ द डन, चेंडू निघून जातोय किपरच्या दस्तानामध्ये, डॉट चेंडू सांगता होते। 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला, धावा झाला स्कोर कार्डवर। ओरिजिनल मॅक्स 11 टीमच्या 6 बाद 15 बघा, एक धाव देऊन 3 विकेट प्राप्त केल्यात। असा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज रमेश ढाकवळ, काय सुर्रक गोलंदाजी। आणि विश्वाजी एरंगर साहेब यांच्याकडून रोख कॅश 500 रुपयाचे प्राइज आहे। क्या बात आहे, नो एटीएम नो कॅश, नो चेक, ओनली कॅश, क्या बात आहे। क्योंकि आज संडे आहे ना, एटीएम चल सकता है, लेकिन एटीएम में कॅश होना जरूरी, म्हणून तर रोख कॅश दिली जाते ह्या मैदानामध्ये। शेवटचा अंतिम षटक येतोय, ऋषी पाटणे, ऋषीच्या चेहऱ्यावर खुशी आहे, कारण रमेशजी ढाकवळ यांनी आपल्यातून गोलंदाजी केली, काय तिखट मारा केला ह्या मैदानामध्ये। फलंदाजाला सरेंडर करावं लागलं होतं काही चेंडू डॉट खेळल्याच्या नंतर। सुंदर चेंडू, मिड विकेटला चेंडू खेळून काढला, डिमेट्रिकचा क्षेत्रके उचलतो, फेकतोय, तोपर्यंत एक धाव, एक धावणे मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते। 6 बाद ओरिजिनल मॅक्स 11 टीमची 16 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळते। अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि अंतिम षटक हातात ऋषी पाटणे, ऋषिकेश पाटणे गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। एक सुर्रक गोलंदाजी, पहिला चेंडू थोडासा शॉर्ट फेकला होता, परंतु या शॉर्टला पुल करायला पाहिजे होता फलंदाज। राहुल आणि संकेत ही जोडी मात्र मैदानामध्ये। ओहो, चेंडू मात्र क्षेत्र हातामध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्र ऐशक आहे, मिड विकेटला झेड टिपला जातो, हा झेड टिपल्याच्या नंतर फलंदाज विकेट क्रमांक 7 बॅक टू डेक आउट, कारण थोडीशी दैन अवस्था पाहायला मिळते ओरिजिनल मॅच 11 टीमची। काल काही 11 विरुद्ध खेळत असताना डिझ थँक्यू डीजे, थँक्यू। मोरया थिएटरचे प्रोप्रायटर सन्माननीय शिवाजीदादा मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक। जे मोरे साहेब
खरोखरच उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करतायत आणि खऱ्या अर्थाने आमच्या दादांचा आशीर्वाद संपूर्ण त्यांच्या ग्रामस्थांचा आमच्या संपूर्ण पाणेल ग्रामस्थांचा वाकरूळ ग्रामस्थांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो कोणतेही कार्य हाती घेतलं ते सफल व्हायला वेळ लागत नाही कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असला तर। तर मित्रांनो या ठिकाणी बघा पाशुरबाजी नोड रमेशजी डाकोळ यांच्याकडे जाते, हां त्यांच्याकडे जाते हवे निवडाले ऋषी पाटणी दहा बारा पर्यंत नाम घेऊन येतो। धाव संख्या झाल्या टोटल स्कोर कार्ड वर 16 फक्त 7-16 हवेमध्ये चेंडू उडालाय फायर झाला क्षेत्रक्षक खाली झेल टिपला जाणार काऊ कॉर्नर मध्ये हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय 8वा झटका लागला जातोय ओरिजिनल मॅच टीमला डिज आहे। हाँ 9 विकेट गेल्यात, हाँ 9 विकेट गेल्यात कारण 12वा खेळाडू नसल्याकारण आम्हाला कोण येतोय कोण जातोय काय कळतच नाहीये। त्याच्यासाठी 12वा खेळाडू ओरिजिनल मॅच 11 टीमचा आपण पाठवा कारण जर का अपोजिट टीमने जर का अभिषेक घेतला तर मित्रांनो त्या अभिषेकला कुठेतरी दाद द्यावी लागेल मग कमिटीला लक्षात ठेवा। अमोल नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्गवर ऋषीच्या चेहऱ्यावर खुशी पाहायला मिळते। ऋषिकेश पाटणे गोलंदाजी मार्गवर राटा मारतो विकेट मारा करतो पंचांच्या डाव्या बाजूने अक्षय यादव मेन पंच पुढचा चेंडू ऋषिकेत पाटणे स्लॉन फुल टॉस पाहायला मिळाला खोलवर चेंडू उंगली उठी दुर्घटना घडली बॅक टू डे गाव आठ या ठिकाणी मात्र माय गॉड ऑल आउट 16 ओरिजिनल मॅच टीमची थोडीशी दैन्य अवस्था केले ती काळखाई 11 टीमच्या गोलंदाजाने कारण ऑल आउट। याच्यानंतर होणारा सामना याच्यानंतर होणारा सामना भार्गवी 11 दरम्यान आई काळूबाई दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती की टॉस साठी या परंतु मैदानामध्ये मित्रांनो काय घडलं काय पाहतात आपण भार्गवी 11 टीमचा कर्णधार आणि आई काळूबाई टीमचा कर्णधार टॉस बॉक्सवर या टॉस करण्याकरिता बघा मित्रांनो मैदानामध्ये काय घडलं काय पाहायला आपण ह्या मैदानामध्ये ऑल आउट ओरिजिनल मॅक्स 11 टीम मात्र ह्या मैदानामध्ये 16 ह्या अंकावर काळकाई 11 टीमची बघा गोलंदाजीचं पृथक्करण मी ऐकवतोय। सूरज याने पहिला ओव्हर फेकला होता 9 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केला होता त्याच्यानंतर आमिरने दुसरे षटक फेकलं 5 धावा दिल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या हॅट्रिक केली आमिर याने नंतर रमेशजी डाकवाड 1 धाव आणि 3 विकेट हा ढाण्यावाग आहे आणि ऋषी पाटणे 5 चेंडू मध्ये 1 धाव आणि 3 विकेट विशाल गायकर याच्यासाठी 100 रुपयाचे कॅश फ्राय झालंय रुपयेजी साजेकर रुपयेजी साजेकर याच्याकडून आलाय टॉस साठी आई काळूबाई टीमचा कर्णधार आणि भार्गवी 11 टीमचा कर्णधार टॉस बॉक्सवर येणे टॉस करण्याकरता आमचे मधुगुरुजी अण्णा पाटील साहेब यांच्या शुभास्ते आणि उद्योजक सन्माननीय शिवाजी मोरे साहेब यांच्या शुभहस्ते टॉस केला जातोय ही पाहुण्यांची मानदेय आहे। खऱ्या अर्थानं अनेकांचा आशीर्वाद या मॅच साठी आहे अनेकांचं योगदान या प्रीमियर लीग साठी असणार आहे तर सर्व मी या दानशूर व्यक्तींचं आमच्या आयोजकर्त्यांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय। टाळ्याच्या गजरामध्ये मात्र फलंदाज मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत काळकाई 11 टीमचे दोन्ही फलंदाज आहेत। फलंदाजी नाव सांगण्याकरता आहेत त्या ठिकाणी काका सूरज आणि रमेश आणि सूरज ही जोड सगळं मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते। 16-17 धावा विजयासाठी गोळा करावे लागतील काळकाई 11 टीमला। सूरज आणि रमेश परंतु आज जर का विचार केला नितीन तर खऱ्या अर्थानं अजून
उन्हाचा पारा वाढणार आहे या हवामान खात्याने सांगितले। अजून दोन दिवस पारा हा थोडासा हाय आपल्याला पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याचा अंदाज ब्रेकिंग न्यूज आहे। तर चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया, कारण ओरिजिनल मॅच 11 टीमचा गोलंदाज विजय नाईक गोलंदाजी मार्कवर येतोय। पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा, किती विकेट प्राप्त करतो, किती धावा खर्च करतोय हा गोलंदाज विजय नाईक, कारण फक्त नाजूक अवस्था थोडीशी पाहायला मिळते। 16 धाव संख्येवर ऑलआउट केलंय ते ओरिजिनल मॅच टीमला। स्ट्राइक वरती फलंदाज, पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, विजय नाईक पहिला चेंडू, पहिला दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना, असं म्हणायला काय हरकत नाही, कारण धाव संख्या कमी आहे आणि धाव संख्या कमी असताना असं प्रकारचं जर आपण वर्तन पाहिलं ह्या मैदानामध्ये तर कुठेतरी एक या बोनसच्या धावा आपल्या टीमला वेगळ्या दिशेने नेऊ शकतात। हा गॅप सिलेक्शन केलंय, चेंडू येतो सरळ निघून बाउंड्रीच्या बाहेर, हा येतोय चौकार। जर क्षेत्रशाचं बॉडी लँग्वेज पाहिलं तर थोडस डल पाहायला मिळालं, जवळजवळ सामना हा सोडून देतात की काय अशा बॉडी लँग्वेज वरून काका थोडस कळतंय, परंतु चौकार मिळतोय डीज आहे। पाच धाव संख्या, 17 धाव संख्या, शोल्डर डाऊन केले, परंतु कसं आहे मित्रांनो शोल्डर डाऊन करण्याची गरज नाही आहे, कारण ते ऑलआउट करू शकतात तर आपण का नाही, मेहनत करावी लागेल। लाभ केलाय, उडून दिला, चेंडू जातोय वन बाउंस बाउंड्रीच्या बाहेर, चौकार डीज आहे। थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे। 9 धाव संख्या झाले स्कोर कार्डवर, 9 धाव संख्या येते, जवळजवळ 8 धावांची गरज असणार आहे। पुढचा चेंडू विजय नाईक, रमेश साजेकर, सुंदर चेंडू ऑफ ड्राय केला, एक धाव नक्कीच त्याच्या चपलाने पूर्ण केली जाते, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोघांच्या मध्ये ताळमेळ संयम चांगला आहे आणि आंखों में आंखों इशारा किया, फलक झपक दे तेजी के साथ एक पूरा रन किया, एक रन के साथ टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, कुल 10 कदम आ चुका है, डबल फिगर 10 कदम आ चुका है, 17 रन की जरूरत है जीतने के लिए। फिलहाल ऑल आउट होने के बावजूद अगर शोल्डर डाउन किए, मेरे काका मुझे कहते हैं कि ये शोल्डर डाउन करने से कोई मतलब नहीं रहेगा, आपका शोल्डर है ना वो मजबूत करने पड़ेंगे। इस गेंद को खेला है, गेंद निकल जाएगी गाड़ी की कांटे की तरह, टेक 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 टेक, चिड़िया उड़ाई, चौकार डीज ठक। थैंक यू डीजे, 14 का आंकड़ा बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर, फिलहाल 17 रन का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर। विजय नाईक 10-12 कदमों का इस्तेमाल, रमेश साजेकर क्या शानदार गेंदबाजी, हवाई सफर, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, लेकिन फील्डर नीचे, कैच को पकड़ेंगे। सूरज, सूरज बैक टू डगआउट डीजे। थैंक यू डीजे, परंतु खरे अर्थानं आम्ही जेवढं आयोजक कमिटीचं सर कौतुक करू ना तेवढं थोडंच आहे। बघा टाइम टू टाइम त्यांना माहिती आहे उन्हाचा पारा जास्त, आज हवामान खात्याने सांगितलंय, आणि कमेंटेटर असू द्या, समालोचक असू द्या, पंच असू द्या, त्यांना मात्र लिंबू सर्वची सोय योगीजी ढाकवाळ यांच्या माध्यमातून, म्हणजे आयोजक आहेत आयोजकाच्या कमिटीच्या माध्यमातून, परंतु खऱ्या अर्थानं जे लिंबू सर्वत पाहिजे तुमचं उन्हाचा पारा जास्त आहे आणि त्याच्यासाठी लिंबू सर्वतची आवश्यकता आहे, तो माझ्या वारंवार आमच्या समलन कक्षामध्ये येतोय, मी आयोजक कमिटीचा नक्की धन्यवाद देतोय। एक बार धाव संख्या झाले स्कोर कार्डवर 14, अब 3 रनची जरूरत, ऋषी पाटणे स्ट्राइक वरती आहे, तर गोलंदाजी मार्कर विजय नाईक, ओ सुरेख फटका, विजय चौकार येतोय का, हा येतोय विजयाचा चौकार आणि विजय होतोय
अठरा धाव संख्या विजय संपादन खेल है कालकाई इलेवन टीम ने परंतु ढाण्यावाघ ठरला आमचा रमेश ढाकवळ पांचे रुपये कैश प्राइज सुद्धा विश्वाजी एरंकर साहेब यांच्या माध्यमातून लावलेत आणि ते प्राप्त सुद्धा झालेत आणि त्याच्यानंतर जो झेल टिपला आहे त्या झेलसाठी हाँ आमच्या विनंतीला मान देऊन ग्रुप ग्राम पंचायत वाकरोळ प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्याकरता